नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला एक बातमी आहे. एका चिमुकल्याकडून स्वच्छतागृहाची सफाई केली जात असल्याचा एक प्रकार समोर आलाय. विलगीकरण कक्षातल्या मुलाकडून सफाई करतानाचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. बुलडाण्यातल्या मारोड गावातली ही घटना असल्याची माहिती कळतीय. गटविकास अधिकारी संजय पाटील यांनी मात्र यासंदर्भात बोलायला नकार दिलेला आहे. आपण बघतोय बुलडाण्यामधली ही घटना, जिथे एका लहान मुलाकडून हे काम करून घेतलं जात आहे. स्वच्छालयाची तिथे सफाई करण्यात आली. संग्रामपूरचे गटविकास अधिकारी संजय पाटील यांनी मात्र यावर बोलायला सध्या नकार दिलेला आहे. त्यामुळे विलगीकरण कक्षातल्या मुलाकडूनच इथे स्वच्छता करून घेतली जात होती अशी माहिती सध्या कळते आहे. अत्यंत धक्कादायक प्रकार आपण बघतो आहोत बुलडाण्यामधला. अधिक माहिती घेणार आहोत राहुल खंदारे, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. राहुल, सुप्रभात. आणि या बातमीचा काय अधिक तपशील मिळतात? संबंधितांवर कारवाई झाली का? अजूनही कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही आहे. कारण की विलगीकरण कक्षामधला जो 8 वर्षाचा जो मुलगा होता, त्याला त्या ठिकाणी अक्षरशः शौचालयाची साफसफाई करण्यासाठी गटविकास अधिकारी असतील, त्याचबरोबर ग्रामपंचायतचे काही कर्मचारी असतील यांच्याकडूनच त्यांना त्या ठिकाणी विलगीकरण कक्षाची साफसफाई करण्यासाठी लावल्याने एक मोठा म्हणजे धक्कादायक प्रकार या ठिकाणी बुलढाण्याच्या माहोळ या गावामध्ये घडलेला आहे. त्या ठिकाणी या बाबतीत गटविकास अधिकारी पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी देखील उडवाउडीची उत्तरं दिली आहेत. त्यामध्ये कुठेतरी आता दोषीनं अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी देखील या ठिकाणी जोर धरते. कारण की जर का आपण बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा जो आकडा आहे तो वाढत चाललेला आहे, आणि अशा प्रकारे अधिकारीच जर का बेफिक्रीपणाने चिमुकल्याकडून जर का शौचालयाची साफसफाई करून घेत असतील तर अतिशय निंदनीय हा प्रकार या ठिकाणी म्हणावा लागेल. आणि आता सामाजिक कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर सामाजिक संघटना असतील, त्या देखील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आता समोर येत असल्याचं आपल्याला पाहावंच मिळतंय. परंतु अजूनही कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही. ठोस कारवाई लगेच होणं गरजेचं आहे. धन्यवाद राहुल या माहितीबद्दल. आपण बघतो अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय असा प्रकार हा बुलढाण्यातला आपण बघतोय. आता पुढची बातमी आपण बघणार आहोत सोलापुरातली. आणि बातमी अशी आहे की इथल्या 4 मुलं वाहून गेली आहेत भीमा नदीत अशी माहिती कळते. वडिलांच्या समोर ही 4ही मुलं वाहून गेली आहेत अशी माहिती दक्षिण सोलापुरातल्या लवंगी गावात घडल्याची माहिती कळते. तानावडे आणि दुपार शेट्टी परिवारातली ही मुलं होती. शिवाजी तानावडे यांच्या मागे पोहण्यासाठी ही मुलं आली होती असं कळत आहे. वाहून गेलेल्यांमध्ये 3 मुली आणि 1 मुलाचा समावेश आहे. समीक्षा आणि अर्पिता तानावडे आणि विठ्ठल आणि आरती दुपार शेट्टी अशी या मुलांची नावं कळत आहेत. सोलापूरमधली ही धक्कादायक घटना आणि 4ही मुलांचा मंद्रूप पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांनी यासंदर्भातली माहिती दिलेली आहे. त्यांचा शोध घेतला जातोय. अधिक तपशील घेऊयात. सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, काही अधिक तपशील कळू शकला या घटनेबद्दलचा? सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते काही वेळांमध्ये पुन्हा एकदा सुरू होणार आहे. कारण काल संध्याकाळच्या सुमारास ही माहिती जी आहे ती पोलिसांकडे आल्यामुळे या ठिकाणी रात्रीच्या सत्रात रेस्क्यू ऑपरेशन किंवा त्यांचा जो काही शोध मोहीम आहे, त्या जी मुलं वाहून गेलेले आहेत त्यांचं, ते काल रात्री होऊ शकलं नाही. कारण काल पाऊस देखील त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळे काल हा शोध घेता आला नाही. मात्र आज पुन्हा आता 8 वाजल्यापासून 8:15 वाजल्यापासून जे आहेत ते स्थानिक जे मच्छीमार आहेत त्यांच्याकडून हा शोध घेतला जाणार आहे. त्याचबरोबर सांगलीहून देखील एक पथक जे आहे ते या ठिकाणी शोध मोहिमेसाठी बोलवण्यात आलेलं आहे. मात्र तोपर्यंत स्थानिक मच्छीमारांच्या माध्यमातून हा जो शोध आहे त्या मुलांचा, 4 बालकांचा, तो या ठिकाणी घेण्यात येतोय. खर तर लवंगी गावावर शोक पसरलेला आहे. पण मोठ्या प्रमाणात हे अतिशय धक्कादायक घटना ही पहिल्यांदाच त्या भागामध्ये घडल्याचं त्या ठिकाणचे स्थानिक नागरिक देखील सांगतायत. आणि त्यामुळे ही मुलं पोहण्यासाठी गेली आणि त्यामध्ये ती वाहून गेली. खर तर सोलापूरला पिण्यासाठी जे पाणी सोडण्यात आलेलं आहे उजनी धरणातून, त्याचा प्रवाह जो आहे तो भीमा नदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढत होता आणि हा प्रवाह अचानक वाढल्यामुळे या ठिकाणी ही 4ही मुलं जे आहेत या ठिकाणी वाहून गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. शोध कार्य सुरू आहे, मात्र अद्याप त्यांचे जे काही मृतदेह आहेत ते अद्याप सापडलेले नाहीयेत. काही वेळांमध्ये कदाचित ते सापडण्याची शक्यता देखील. तपशील अधिक आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत सागर, धन्यवाद या माहितीबद्दल. सोलापूरमधली ही बातमी आपण बघितली आणि त्यापुढची बातमी आपण बघणार आहोत. एका तरुणाची चाकून भोसकून हत्या करण्यात आल्याचा प्रकार आता उघड झाला. 2 सुरक्षा रक्षकांनीच ही हत्या केल्याची घटना घडली आहे मीरा रोड मधल्या सृष्टी सेक्टर 1 मधली ही घटना आहे. सुरक्षा रक्षक आणि तरुणामध्ये रात्री काही कारणावरून वाद झाला होता. अभिषेक सिंग असं या हत्या झालेल्या तरुणाचं नाव कळतंय. पोलिसांकडून या आरोपींचा शोध सध्या घेतला जातोय. अधिक माहिती घेणार आहोत विजय देसाई, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विजय, फारच धक्कादायक हा प्रकार आहे. असा काय वाद झाला होता ज्याचं पर्यावसान थेट हत्येत झालंय?
रेणुका ही कालची घटना आहे. या ठिकाणी मीरारोडच्या सृष्टी सेक्टर मध्ये हे सुभाष पांडे आणि अजित तिवारी हे दोघे जण काम करत वॉचमॅनचं काम करत होते. त्यावेळी रात्रीच्या वेळी जो मुलगा आहे त्याचं ह्या दोघांची सिंग अभिषेक सिंग त्याचं आणि या वॉचमॅनचं काही शिल्लक कारणावरून भांडण झालं होतं आणि त्या भांडणाचा राग म्हणून त्याने याला भोकसण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असतं. त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. परंतु हे नेमकं भांडण काय झालं होतं ते समजू शकलं नाही. पोलीस आता हे दोघे जे आरोपी आहेत ते फरार झालेले आहेत आणि समजतंय की हे जे सुरक्षा रक्षक आहेत ते नेपाळचे असल्याचं समजतंय. परंतु त्याला दुजोरा अजून दिलेला नाही कारण ते हे दोघे जण फरार झालेले आहेत. त्याचा पोलीस आता शोध घेत आहेत. धन्यवाद विजय या माहितीबद्दल. अभिषेक सिंग असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्यांच्यात नेमका काय वाद झाला आणि त्याच्यामुळे ही हाणामारी करून त्याचा मृत्यू झाला ही सगळ्याचा तपास सध्या घेतला जातोय. पुढची बातमी आपण बघणार आहोत. वाशिमची मोबाईलचा तुम्ही वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. कारण वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडमध्ये नावलिया गावात खिशातच या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. आकाश राऊत घरी जात असताना त्याच्या खिशातच मोबाईलचा स्फोट झाला आणि वेळीच त्यानं मोबाईल रस्त्यावर फेकून दिला. त्याच्यामुळे अनर्थ टळला. मोबाईल मात्र असा जळून खाक झाल्याची घटना घडलेली आहे. वाशिम मधली ही बातमी आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाची. किशोर गोमासेंकडून अधिक माहिती घेऊयात. किशोर, काही अधिक माहिती कळू शकली आहे या संदर्भात की कशामुळे अशी घटना घडली आहे किंवा मोबाईल कंपनीशी काही संपर्क साधण्यात आलाय, काही आणखीन तपशील कळू शकलाय का? रेणुका, काय झालंय, आकाश राऊत आहे हे शेतातून घरी येत असताना अचानक त्यांच्या खिशामध्ये जो मोबाईल होता तो त्यांना थोडासा त्यावरचा चटका लागला. त्यामुळे त्यांनी जर पाहिला असता लगेच त्या मोबाईलचा स्फोट झाला. मात्र वेळीच त्यांनी दखल घेतल्यामुळे तो मोबाईल खाली फेकला आणि पुढील अनर्थ टळला. मोबाईल कंपनीशी त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तिकडनं कोणतीही त्यांना दाद मिळाली नाही. धन्यवाद किशोर या माहितीबद्दल. मोबाईल जळून खाक झाल्याचे हे दृश्य सध्या आपण बघतोय. मोबाईल वापरणाऱ्यांसाठी सगळ्यांसाठी महत्वाची बातमी. पुढची बातमी आपण बघणार आहोत. बीड मधली एका मुलीला शोधण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर येते. पोलिसांनीच हे पैसे मागितले, 40,000 रुपये मागितल्याची घटना सध्या समोर आलेली आहे. बीड मधली ही धक्कादायक घटना आपण बघतोय. पोलिसांनी 40,000 रुपये मागितले अशी माहिती कळते. 17 वर्षांच्या एका मुलीचं अपहरण झालं होतं आणि या मुलीच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे या संदर्भात तक्रार केली होती आणि पोलीस एजंट हनुमान फपाड याचा देखील याच्यात उल्लेख करण्यात आला होता अशी माहिती कळते की बीडमध्ये या वडिलांनी तक्रार दाखल केली होती आणि जर तुम्हाला तपास करून हवा असेल तर 40,000 रुपये द्या अशी मागणी करण्यात आल्याची तक्रार आता या पीडित वडिलांनी सध्या केल्याची माहिती कळते. बीडमधला हा धक्कादायक प्रकार. दरम्यान या सगळ्या या दोन्ही म्हणजे जो पीडित व्यक्ती आहे आणि त्याचबरोबर पोलीस यांच्यातलं फोनवरचं संभाषण न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय. बघ्यात नेमकं त्यांच्यात काय बोलणं झालं. कोण म्हणत होते गाडीचे भाडं एक आणि ते 10,000 रुपये काय असते ती अरे ते नांदेडच्या पलीकडे 60 किलोमीटर का 70 किलोमीटर गाव आहे म्हणून उमर आपलं काय मुखेड हा किड्याचे तिथं गेलते ते हॅलो ते गाडीचं भाडं काय असेल तीन ते साहेबाला 10 दिले तर पुन्हा अजून 10 का 30 दिले 15 तुम्हाला आता त्या दिवशी दिलेस पण त्या दिवशी मग तू केस जावाला विचारून दिले तसं परस्पर दिलं नाही ते अजून किती द्यायचे मग टोटल गाडीचे काय भाडं असेल ती भाडं ती साहेबाला 10 दिले नगदी साहेब साहेब म्हणले होते गाडी लावून द्या 10 द्या म्हणले होते मी केस सुद्धा म्हणलो होतो मी विचारा द्यायला तसं परस्पर आपण कशाला व्यवहार करावं आम्ही त्याच्यात भगवान हॅलो अशा कामात तुझा माणूस आम्ही 2-5 रुपये कधी खाणार नाही लक्षात आमच्या विश्वास आहे करता लय झाले पैसे आता तुम्ही आता 10,000च म्हटले ते त्याला म्हणलं 2-3-7,000 द्यावा गाडीचं भाडं असं 5-6,000 काय खर्च आहे होते साहेब मला त्या दिवशीच म्हणले ते गाडी लावून द्या म्हणले गाडीचे काय 3-10,000 रुपये द्या तुम्ही गाडीतच म्हणले ते की अनुभव पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 40,000 रुपये मागणी केली 15,000 दिलेत आपण अजून मागणी करतेत आपल्याला दिंदोडच्या पोलिसांनी काही तपास लावला नाही माझ्याकडं 1 महिना होऊन गेला तरी तक्रार मी 2 केली तरी अजून काही तपास लावला नाही दिंदोड पोलीस स्टेशनला आम्ही गेलो होतो कंप्लेंट करायला तिथं कंप्लेंट केली आम्ही
तर ती म्हणते इथून आम्हाला 8 दिवसांनी एक मदरती माणूस घालून त्या मदरती माणसांनी सांगितलं की आम्हाला एवढे 40,000 रुपये पाहिजे. तसेच आपला तपास लागत नाही आहे, आपल्याला मुलगी पैसे भरले तरच मुलगी असू शकते. तर मग हे आम्ही पैसे त्यांना दिले, माझ्या सासऱ्याने मी स्वतः दिले सासऱ्यापाशी, सासऱ्याने त्यांना नेऊन दिले. तर आम्हाला 8 दिवसांनी परत आम्हाला गाडी भाडं मागतात, आम्हाला चहा पाण्याला 10,000 रुपये लागतात, मग ते मागतात. आम्ही गरीब माणसांना कुठून द्यायचे एवढे पैसे? आमच्या मुलीचा तपास त्यांनी तर लावलाच नाही, पण पैसे आमच्याकडून एवढे खाल्ले ते. बीडमधला हा सगळा प्रकार आपण बघितला आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रन या योजनेची त्यांनी घोषणा केली आहे. या अंतर्गत अनाथ झालेल्या मुलांना 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्टॅपेंड आणि त्याचबरोबर 23 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 10 लाख रुपये आणि शिक्षण मोफत करणं अशा बाबींचा यात समावेश करण्यात आला आहे. अनाथ मुलांना मदत करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत अशा मुलांना मदत करण्याची घोषणा केली आणि त्याचा तपशील देखील सध्या आपण टीव्ही स्क्रीनवर बघतो आहोत. पुढची बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं अखेर रद्द केलं. ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे आता ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारं राजकीय आरक्षण त्यामुळे संपुष्टात आलेलं आहे. आताच्या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतो. स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण आता बंद होणार आहे आणि आताची एक महत्वाची बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टानं अखेर रद्द केलेलं आहे. राज्य सरकारनं या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली होती जी सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस म्हणतं की आमच्या तुमच्याकडे जिल्हा परिषद त्या त्या ह्याच्यामधले असणारे ऑफिशियल फिगर नाही, तर मुळात SC ST आरक्षण हे पॉप्युलेशन बेस्ड आहे. OBC आरक्षण जे आहे ते एझम्पशन बेस्ड आहे. त्याच्यामुळे हा जो फरक झाला पाहिजे होता तो फरक माझ्या अंदाजाने त्या जजमेंटमध्ये झालेला दिसत नाही. आणि जसं मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं उदासीनता आहे तशी OBC आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा उदासीनता आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल कोणी अपीलही करत नाही, कोणी बोलतही नाही त्याच्याबद्दल. आणि या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यातला मजकूर नेमका काय आहे तो देखील आता आपण बघणार आहोत. फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रामध्ये आपण बघतोय, त्यांनी लिहिलंय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणांतर्गत राखीव जागांच्या संदर्भात राज्य सरकारची फेरविचार याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यानं केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि नाकर्तेपणामुळे अखेर ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात पुढची कारवाई स्पष्टपणे विधित केलेली असताना केवळ वेळकाढू धोरण सरकारनं अवलंबलं. यासंदर्भात 5 मार्च 2021 रोजी सभागृहात मी विषय मांडला, आपल्याकडे बैठक झाली, हा विषय मी प्रकर्षानं मांडला होता असं देखील त्यांनी या म्हटलंय. यात म्हटलं, या बैठकीत उपस्थित राज्याचे महाधिवक्ता, विधी आणि न्याय विभागाचे सचिव, ग्रामविकास विभागाचे माजी सचिव या सगळ्यांनी देखील हीच बाजून उचलून धरली होती, पण त्यावर राज्य सरकारनं कुठलीही कारवाई केली नाही आणि थोडंही गांभीर्य दाखवलं नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयानं आखून दिलेली कारवाई पूर्ण करत ओबीसी आरक्षणासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करून ते पुनर्स्थापित करण्यासाठी सत्वर कारवाई करावी असं पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. तर कोणताही पक्ष सत्तेत असो ओबीसींना डावललं जात आहे असा आरोप ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय. बघूया ते काय म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार जातनिहाय जातींची किंवा ओबीसीची संख्या आयडेंटिफाय होत नसल्या कारणानं ते आरक्षण, अतिरिक्त आरक्षण रद्द केले गेलेलं आहे. आमची मागणी गेल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासूनची आमची मागणी अशी आहे की ज्या ज्यावेळी या देशाचं सेन्सस होतं त्या त्यावेळी जातनिहाय जनगणना व्हावी. जर जातनिहाय जनगणना होत नसेल तर हे 27% आरक्षण आयडेंटिफाय करत असताना अडचणी येतात. मग आमची मागणी अशी आहे की आमची जातनिहाय जनगणना करा.
आता बातमी पुढची बघणार आहोत. चंद्रपुरातली जिल्ह्यामध्ये अनाथ आणि अंशतः अनाथ बालकांची संख्या अल्प आहे, पण चंद्रपूर जिल्ह्यात 5 बालगृह आहेत आणि यापैकी 6 ते 18 वयोगटातील 3 बालगृह स्वयंसेवी संस्था चालवतात. ही बालगृह चालवताना संस्था चालकांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्यात. त्यांना मिळणारं अनुदान अत्यंत कमी आहे आणि कोरोना काळातही कुठल्याही साहित्याची त्यांना मदत झालेली नाही हे आता स्पष्ट झालंय. याचबद्दल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनाबद्दलचा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे. स्वामी विवेकानंद बालगृह संस्थाचालक अध्यक्ष पुरुषोत्तम चौधरी यांच्याशी देखील आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली, ती ऐकूयात. या बालगृहाचे जे संस्थाचालक आहेत पुरुषोत्तमजी चौधरी ते आपल्या सोबत आहेत. नेमक्या बालगृह चालवण्यामध्ये कशाप्रकारे अडचणी त्यांना येतात त्या संदर्भात आपण माहिती घेऊया. पुरुषोत्तमजी, हे जे बालगृह तुम्ही चालवता त्या संदर्भात कशा अडचणी निर्माण झाल्यात आणि कशा काय मदत हवी? शासनाकडून तर संस्था चालकांना खूप अपेक्षा आहे, कारण संस्था चालवत असताना खूप अडचणी आहेत. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं जे संस्था सुरू आहेत महाराष्ट्रभर आणि ह्या कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या जवळजवळ 2 वर्षापासून सुरू आहे, या कालावधीत शासनाने मुद्दाम यास काय काय लागतो ह्या मुलांकरिता, तर हे सर्व शासनाला सगळं माहीत आहे. संस्था चालकांनी वारंवार त्यांच्यापर्यंत समस्या मांडलेल्या आहेत. जसं की शासनातर्फे एका मुलाच्या मागे 2000 रुपये मिळतात, या 2000 रुपयामध्ये कर्मचाऱ्याचा पगार, त्यांचे खाण्यापिणं, त्यांचे बिछाणेपासून शैक्षणिक आरोग्य वगैरे सर्व सर्व या 2000 रुपयात करावं लागत आहे. आणि संस्था चालवत असताना या 2000 रुपयात या तुटपुंड्या रकमेमध्ये काही आपण शक्य होत नाही, त्यामुळे शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण येथील जे कर्मचारी आहेत ते आपण संस्था चालक त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मानधनसुद्धा देऊ शकत नाही, त्यांना वेतनसुद्धा देऊ शकत नाही, त्यामुळे ही एक फार समस्या गंभीर आहे. कारण कोणताही काम करत असताना ज्या माणसाला जर समाधान मिळत नसेल, त्याला पोटापाण्याचा प्रश्न मिळत नसेल, तर तो कर्मचारी तो पूर्ण मन लावून काम करणार नाही. तर ही फार मोठी समस्या आहे की शासनाने त्वरित कर्मचाऱ्यांच्या मानधनाकडे लक्ष द्यायला पाहिजे. महत्त्वाचा एक विषय आहे की या कोरोना कालावधीमध्ये शासनाकडून अशी अपेक्षा आहे की त्यांना जे साहित्य लागते, जसं सॅनिटायझर आहे, जसं मास्क आहे किंवा बाकी इतर साहित्य लागतात, औषधी वगैरे जे आहे, ते कोणत्याही प्रकारचं इथं त्यांनी सुविधा पुरवलेल्या नाही. त्यामुळे हे संस्था चालवणं खूप म्हणजे अडचण तारेवरची कसरत आहे असं समजायला काही हरकत नाही आहे. संस्था चालकांपुढे समस्याचा डोंगर उभा झालेला आहे. शासनाने या संदर्भात तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो, पण बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असाच सुरू राहील. पण जाताना एक महत्वाचं आवाहन, ते म्हणजे मास्क वापरा आणि सुरक्षित राहा. आणि मास्क नाक आणि तोंड पूर्णपणे झाकेल अशा पद्धतीनं त्याचा वापर करा. बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा न्यूज 18 लोकमत. शेतकऱ्यांसाठी कानमंत्र.